नमस्कार, रिंकू फाउंडन केक मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण गुळंबा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण तीन कैऱ्यापासून गुळंबा बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला गुळ लागणार आहे। जितका कैऱ्याचा किस होईल आपला तितक्याच आपल्याला गुळ लागणार आहे। वेलची पूड लागणार आहे आणि थोडंस मीठ लागणार आहे। तर कैरीचे साले सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। गुळंबा खूप छान लागतो। माझी मावशी खूप छान गुळंबा बनवते आणि तिचीच रेसिपी मी आज ट्राय करणार आहे। तर कैरीचे साले आपण काढून घेतलेले आहेत आणि आता ही आपण खिसून घेऊया। खिसणीने मी ही खिसून घेत आहे। आता तिन्ही आंबे आपल्याला सॉरी तिन्ही कैऱ्या आपल्याला खिसून घ्यायच्या आहेत। तर पूर्ण असं खिसून घेऊया। तर आपण कैरीचा किस आणि इकडे तेवढाच गुळ घेतलेला आहे बघू शकता। आता गॅसची फ्लेम मी ऑफ ऑन करत आहे आणि थोडीशी गरम होत देत आहे। तर कढईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला कैरी आपण जी किसलेली आहे ती कैरी टाकून घ्यायची आहे। तर आता आपल्याला यामध्ये लगेच गुळ टाकून घ्यायचा आहे। तर आपण गुळ टाकून घेऊया आणि चांगला गुळ आपल्याला मेल्ट होऊ द्यायचा आहे आणि गुळ मेल्ट झाला की त्यामध्ये आपल्याला विलायची पूड टाकायची आहे। तर कैरी ही व्हिटॅमिन सी कैरीमध्ये जास्त असतं। तर आंब्यामध्ये उष्णता जास्त आहे पण कैरी तेवढीच थंड आहे। तुम्ही कैरी खायला पाहिजे आपण। तर गुळ आपला मेल्ट झालेला आहे। यामध्ये एक चमचा आपल्याला विलायची पूड टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला हा गुळंबा चांगला हलवून घ्यायचा आहे। कैरी आपली गुळामध्ये शिजली पाहिजे। तर कैरी आपण गुळामध्ये शिजवून घेऊया। तर आपला गुळंबा तयार आहे तुम्ही बघू शकता आणि तो चांगला शिजलेला पण आहे। आता आपण गॅस बंद करूया कारण हा गुळ आपण जसं थंड करू तसा तो घट्ट होतो म्हणजे तो असा पातळ दिसणार नाही। तर आपला गुळंबा तयार आहे आणि तुम्ही बघू शकता की तो किती छान वाटत आहे। तर अशाच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।